बॉलिवूडचा बादशहा किंग खान शाहरुख खानचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्याने त्याच्या चाहत्यांना खास गिफ्ट दिले. हे गिफ्ट म्हणजे शाहरुखचा आगामी चित्रपट डंकी याचा टीजर रिलीज करण्यात आलाय. त्यामुळे आता पठाण आणि जवान नंतर शाहरुख यशाची हॅट्रिक करणार का, डंकी हा चित्रपट कसा असणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली. पठाण आणि जवानची दमदार कामगिरी पाहता हे वर्ष शाहरुख खानचंच होतं असंच म्हणावं लागेल. कारण या अगोदर शाहरुख खान 4 वर्ष सिनेसृष्टीपासून दूर होता. त्यानंतर पठाण या सिनेमाच्या माध्यमातून त्याने जोरदार कमबॅक केलं. जगभरात या सिनेमाने 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. त्यानंतर त्याचा जवान हा सिनेमा आला. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत पठाणचाही रेकॉर्ड मोडला. त्यानंतर आता डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालाय. त्यामुळे त्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र पठाण आणि जवान प्रमाणे डंकी देखील सुपरहिट ठरणार का? कारण पठाण असो किंवा जवान या चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर पठाण हा शाहरुखचं कमबॅक होतं. त्यामुळे चाहते उत्सुक होते. त्याचं प्रमोशन देखील दमदार करण्यात आलं होतं. त्यात खास गोष्ट ही होती की पठाण हा जगभर रिलीज करण्यात आला होता आणि शाहरुख खानचं जगभरातील फॅन फॉलोविंग आहे. त्यामुळे पठाण हिट झाला. तर जवान हा सिनेमा मल्टी स्टारर होता. जबरदस्त ऍक्शन सीन्स, अनेक ट्विस्ट, अनेक सोशल मेसेजेस, त्यामुळे चाहत्यांनी तो अक्षरशः डोक्यावर घेतला. तर आता येणाऱ्या डंकी विषयी बोलायचं झालं तर डंकी फ्लाईट वर आधारित हा चित्रपट आहे. डंकी फ्लाईट म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात प्रवासी जेव्हा अनधिकृत प्रवास करतात त्यावेळी ज्या फ्लाईटचा वापर केला जातो त्याला डंकी फ्लाईट म्हटलं जातं. तर या चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे भारतीय लोक अमेरिकेतून कॅनडाला जाण्यासाठी या डंकी फ्लाईटचा वापर करत आहेत. हा सिनेमा नाट्यमय आहे. एका पंजाबी मुलाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली. तो पंजाबला जाण्यासाठी डंकी फ्लाईटने जातो. या प्रवासादरम्यान त्याला अनेक चॅलेंजेसचा सामना करावा लागतो. डंकी हा सिनेमा 21 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.